अपडेट और खबरों के लिए टीवी वन इंडिया को सब्सक्राइब करें और नोटिफिकेशन पाने के लिए बेल आइकॉन को दबाना मत भूलें। जय भीम, नमस्कार। येत्या 6 मार्च रोजी माझा वाढदिवस आहे। या वाढदिवसानिमित्त आपण MGM हॉस्पिटल मधल्या रुग्णांना फलवाटपाचा कार्यक्रम सकाळी 9 ते 11 वाजेच्या दरम्यान होणार आहे। तसेच ज्येष्ठ नागरिकांसाठी सत्कार समारंभ हा कार्यक्रम आयोजित केलेला आहे, कारण त्यांच्या प्रेरणेमुळे आणि त्यांच्या विचाराने आणि त्यांच्या आदर्शाने आज मी हे काम जे करत आहे ते त्यांच्या आशीर्वादामुळे। तसेच आपण आपल्या प्रभागातील नागरिकांसाठी, जे खास करून मी महिलांसाठी की ज्या महिला आपल्या आरोग्याकडे लक्ष देत नाही, त्यांच्यासाठी भव्य दिव्य असा आरोग्य शिबिराचं आयोजित केलेलं आहे आणि सर्वांनी याचा लाभ घेतला पाहिजे। कारण महिलांसाठी खास करून मी सांगते की महिला आपल्या कामात व्यस्त असतात, आपल्या शरीराकडे कधीच लक्ष देत नाही। अशा महिलांसाठी माझा दरवर्षाचा हा कार्यक्रम असतो की माझ्या वाढदिवसाला मी आरोग्य शिबिर हा ठेवतो, कारण वर्षातून एक मला त्यांची सेवा करण्याची संधी मिळत आहे आणि मी ती करत आहे। त्याच निमित्ताने महिला दिनही मी त्या दिवशी घेतलेला आहे आणि त्या दिवशी मी महिलांना, ज्या महिला वकृत्वामध्ये, म्हणजे माता रमाई म्हणा, सावित्रीबाई फुले म्हणा, अशा विविध ज्या आपल्या ज्यांच्याकडनं प्रेरित होऊन आज आपण या खुर्चीवर बसण्याचं पात्र झालेलो आहोत, यांच्या जीवनावर बोलण्यासाठी महिलांचे वक्तृत्व स्पर्धा ठेवलेल्या आहेत, रांगोळी स्पर्धा ठेवलेल्या आहेत, त्यांना विविध खेळाचं, म्हणजे संगीत खुर्ची, लिंबू चमचा, अशा विविध गेम ठेवलेल्या आहेत। ह्याच्यामध्ये सर्व महिलांनी भाग घेतला पाहिजे। आपल्याला वर्षातून एक दिवस माझा असा असतो की महिलांसाठी पूर्ण दिवस दिलेला असतो, त्याच्यामध्ये माझ्या ज्या माता भगिनी आहेत त्याच्यामध्ये सामील होतात आणि आपला आनंद साजरा करतात। त्याच निमित्ताने आपण त्यांचं सन्मानचिन्ह देऊन त्यांना व जे मान्यवर येणार आहेत त्यांच्या हस्ते सन्मानचिन्ह देऊन त्यांचा गौरव करण्यात येणार आहे। ह्याच माध्यमातून आपण जे जागतिक महिला दिनावर अशा काही भाष्य देण्याबद्दल, महिलांबद्दल विविध प्रकारच्या सांगणं, काही चांगल्या गोष्टी सांगणार आहे की महिलांनी कसं राहिलं पाहिजे, कसं वागलं पाहिजे, काय केलं पाहिजे। महिला ही कुठेही कमी नाही आहे। महिला पुरुषाच्या खांद्याला खांदा लावून आज काम करत आहे। त्या निमित्ताने महिला दिनाचं आणि माझ्या वाढदिवसानिमित्त 6 तारखेला भव्य दिव्य असं कार्यक्रमाचं नियोजन केलेलं आहे। माझी सर्वांना कलकलची विनंती आहे की सर्वांनी या कार्यक्रमात सहभागी झालं पाहिजे। कार्यक्रम हा गरीब गरजू जनतेसाठी आयोजित केलेला आहे आणि ह्याला सहकार्य करण्यासाठी पनवेलचे उपमहापौर भाई जगदीशजी गायकवाड यांच्या मार्गदर्शनाखाली मी हा कार्यक्रम राबवत आहे आणि खरोखरच भाईंच्या प्रेरणाने आणि भाईंच्या आशीर्वादाने मी आज इथं तुमच्यासमोर आज तुम्हाला जे आवाहन करत आहे की आपण जो आरोग्य शिबिर ठेवलेलं आहे त्याच्यामध्ये विविध टेस्ट आहेत। महिलांनी ह्याचं खरोखरच आपली तपासणी करून घेतली पाहिजे, कारण कधीच आपण आपल्या आरोग्याकडे लक्ष देत नाही, आपण कामात खूप व्यस्त असतात। आणि ह्या माध्यमातून माझा दरवर्षाचा प्रोग्राम आहे, या प्रोग्राम हा मी दरवर्ष जोपर्यंत जिवंत आहे तोपर्यंत असंच चालवत राहणार आहे। आणि खरोखरच माझ्या माता भगिनी मला खूप सपोर्ट आणि सहकार्य करतात, त्यांच्याच मुले आज मी इथे तुमच्यासमोर ह्या मनोगत व्यक्त करत आहे। आणि सर्वांनी उद्या 6 मार्च रोजी येऊन आपला एक पारिवारिक वाढदिवस साजरा करायचा आहे,